त्या आंदोलकांवरचे गुन्हे आम्ही परत घेऊ पण ते घेतले नाहीत असं खरं नाही, तर ही वस्तुस्थिती मी आपल्या पुढे मांडलेली आहे. ते गुन्हे परत घेण्याचं काम या ठिकाणी अतिशय वेगाने चाललेलं आहे. धनगर समाजाच्या संदर्भातही चालले, त्याची आकडेवारी आता माझ्याकडे नाही, पण आपण जे काही वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन जिथे जिथे आपण घोषणा केली त्या सगळ्या ठिकाणच्या कारवाया ज्या आहेत त्या कारवायांचं काम चाललेलं आहे. पोलिसांच्या ज्या काही समस्या आहेत, विशेषतः पोलिसांवरचा ताण कमी करण्याकरता आपल्याला कल्पना आहे, पोलीस भरतीचं काम आपण हातामध्ये घेतलं आणि जवळपास आपण या 2 वर्षामध्ये पहिल्यांदा 18,331, आता जवळपास त्याच्यानंतर 17,000 आणि पुन्हा 9,000, म्हणजे जवळपास 40,000 43,000 पोलिसांची भरती ही आपण या ठिकाणी करतो. त्यातली पहिली 18,000 भरती झाली आहे. दुसरी जी भरती आहे त्या संदर्भातही मला सांगितलं पाहिजे की आता जी भरती चाललेली आहे या भरतीमध्ये एकूण भरती करणारे 66 घटक आहेत या आणि 17,471 पदांची भरती त्या ठिकाणी चाललेली आहे. यामध्ये मैदानी चाचणी जी आहे ही मैदानी चाचणी जवळपास 7,50,723 उमेदवारांची पूर्ण झालेली आहे. नाही, एवढे उमेदवारची संख्या होती आणि त्यातल्या 5,01,748 त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता याच्यामध्ये सर्व प्रक्रिया म्हणजे एकूण 46 घटक पोलीस भरती करतायत, या घटकांमध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असे 22 घटक आहेत. मैदानी चाचणी पूर्ण झाली पण लेखी चाचणी बाकी असलेले 14 घटक आहेत आणि मैदानी चाचणी सुरू आहेत असे केवळ 10 घटक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर बघितलं तर अतिशय वेगानं ही सगळी चाललेली आहे. या 10 घटकातली पण जी काही भरती आहे त्याची जी काही प्रक्रिया आहे हे आम्ही पूर्ण करू आणि 17,471 पदांची भरती झाल्यानंतर लगेच 9,000 पदांची जाहिरात आपण काढतो आहोत. आणि या 9,000 पदांच्या जाहिरातीमध्ये मध्यंतरीच्या काळात काही आमचे तरुण हे उपोषणाला बसले होते, त्यांनी मागणी केली होती की तुम्ही आम्हाला मागच्या काळामध्ये भरती पुढे गेल्यामुळे आमचं वय होऊन गेलं, त्यामुळे एक चान्स आम्हाला दिला पाहिजे. तर आपण त्यांना एक चान्स देण्याचा निर्णय या 9,000 घेतलेला आहे आणि त्यांना देखील निश्चितपणे एक चान्स जो आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत. यासोबत मला असं वाटतं की पोलिसांच्या निवासस्थानासोबद्दल मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे. जवळपास या ठिकाणी आपण पोलीस कुटुंबासाठी महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना जी सुरू केली त्याच्या अंतर्गत 5 गंभीर आणि 27 इतर आजारांवर 371 हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार आपण देतो. 2023-24 एकूण 19,521 लाभार्थ्यांना 164 कोटी रुपयांचे वैद्यकीय उपचार जे आहेत ते आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. जवळपास पोलीस शिपाई आणि पोलीस निरीक्षक यांना शारीरिक स्वास्थ्याकरता 250 रुपये दरमान प्रोत्साहन भत्ता आपण देतो. आणि आपल्याला कल्पना आहे की सध्या मोठ्या प्रमाणात आपलं हे काम चाललेलं आहे. आपल्या पोलिसांना मध्यंतरी आपण सांगितलं होतं त्यानुसार 8 पेक्षा जास्त साप्ताहिक सुट्ट्या देता येणार नाही असा जो काही नियम होता तो आपण रद्द केलेला आहे. त्यापेक्षा जास्त त्यांना सुट्ट्या ज्या आहेत त्या आपण 8 पेक्षा जास्त सुट्ट्या ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आणि साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी जर त्यांनी काम केलं तर त्यांना 1 दिवसाचं वेतन हे देखील आपण त्या ठिकाणी देतो. तोही निर्णय आपण निश्चितपणे केलेला आहे. अंमली पदार्थांच्या संदर्भात मी मागच्या काळात या सभागृहात जवळपास सगळं सांगितलेलं असल्यामुळे पुन्हा अधिक सभागृहाचा वेळ मी घेत नाही. एक मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे की आपण मागच्या काळात या सभागृहात घोषित केलं होतं की आपला जगातला सगळ्यात देशातला सगळ्यात डायनामिक अशा प्रकारचा सायबर सिक्युरिटी प्रकल्प आपण सुरू करतो. त्या प्रकल्पाचं जवळपास आता सर्व काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. यामध्ये 837 कोटी रुपयाचा खर्च आहे आणि या संदर्भात आता L&T टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि KPMC इंडिया LLP यांना आपण मास्टर सर्व्हिस ॲग्रीमेंट दिलेला आहे. 14/3/2024 रोजी तो करण्यात आलेला आहे आणि जवळपास यात करता एक नवीन इमारत आपण महापेला तयार केलेली आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू होणार आहे आणि मला असं वाटतं की देशातला सायबर सिक्युरिटीतला सर्वात डायनामिक प्रकल्प की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपासनं सगळ्या प्रकारच्या बँकांपासनं सगळ्या प्रकारच्या NBFCपासनं सगळ्या प्रकारचे स्टेक होल्डर जे आहेत हे आपण एका प्लॅटफॉर्मवर आणलेले आहेत. आणि रिस्पॉन्स टाईम जो आहे, कारण याच्यामध्ये पैसा जो जातो
तो जर आपण तास दोन तास तीन तासात थांबवला तरच तो पैसा परत मिळतो, नाहीतर तो दुसऱ्या देशात देखील अनेक वेळा चालला जातो। त्यामुळे प्रचंड रिस्पॉन्स टाईम याच्यामध्ये आपल्याला असणार आहे, वेगानं आपण अशा प्रकारचा प्रकल्प आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो की आपला प्रकल्प पाहिल्यानंतर केंद्रीय होम मिनिस्ट्रीने हा प्रकल्प इतर राज्यांनी देखील करावा अशा प्रकारचं इतर राज्यांना देखील त्या ठिकाणी सुचवलेलं आहे। कोतवालांच्या मानधनात देखील आपण वाढ केलेली आहे आणि आपल्याला कल्पना आहे की 6 एप्रिल 2023 पासून आपण 12,793 कोतवालांना यापुढे दरमहा 15,000 रुपये इतके मानधन देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। मराठवाडा वॉटर ग्रीडचा एक विषय सन्माननीय विरोधी पक्षनेते सातत्याने मांडतात आणि ते स्वतः मराठवाड्याचे आहेत, मराठवाड्याबद्दल त्यांना निश्चितपणे प्रेम देखील आहे आणि त्या संदर्भात सातत्याने ते विषय मांडत असतात। तर म्हणजे आपल्याला याची कल्पना आहे की मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प आपण 2019 साली तयार केला होता, त्याचे टेंडर्सही बोलवले होते। 19 नंतर नवीन सरकार आलं, नवीन सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प त्या ठिकाणी रद्द केला। त्यावेळेस आपण नवीन सरकारला सांगत होतो की याला आपल्याला एक्स्ट्रा पैसे देण्याची आवश्यकता नाहीये। जलजीवन मिशनमध्ये अनेक राज्यांनी वॉटर ग्रीडचे प्रकल्प दिले आणि जलजीवन मिशनमध्ये त्याला मान्यता मिळाली, पण आपण जलजीवन मिशनमध्ये तो पाठवला नाही आणि मग परिणाम असा झाला की जलजीवन मिशनमध्ये आपल्याला पैसे मिळाले, त्याचं सेपरेट काम झालं। आपण मात्र ज्यावेळेस नवीन सरकार आलं, नवीन सरकार आल्यानंतर जे जलजीवन मिशनचे कामं उरले होते